शुक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटीशमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। माझे गुरु सरस्वती यांना माझे कोटी कोटी नमस्कार आणि सर्व श्रोत्यांना माझा हृदयापासून नमस्कार। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय खास असा आहे। श्री गजाननाचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच श्री गणेश असा विषय आज निवडलेला आहे। आपण आज विविध म्हणजे गणेश पुराणातील शिवपुराणातील विविधच्या गणेश अवतारांच्या कथा ज्या आलेल्या आहेत तर त्या पाहणार आहोत। तर त्याही थोडंसं गणेशाचं स्वरूप वेगवेगळ्या संतांनी काय वर्णिलेलं आहे ते आधी आपण बघूया आणि नंतर गणेश जन्म गणेश अवतार कुठले कुठले होते कुठल्या कुठल्या युगामध्ये कुठले कुठले अवतार झाले तेव्हा प्रत्येक युगामध्ये गणेशाचं स्वरूप कसं होतं गणेशाचं वाहन कसं होतं त्याचा वर्ण कसा होता ही सगळी माहिती आपण घेऊया। कथा प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक कुठल्याही वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे गणाधीश झाले गणाधीश होणे असे सांगती वेदशास्त्रे पुराणे प्रचिसनी तसे अन्वयाने जया ध्यान ते अहो वेदांमध्येही हे सांगितलेलं आहे की गणेशाचं ध्यान करा म्हणजे आपणही गणेश स्वरूपच व्हा। ज्या गोष्टींचा आपण विचार करतो ध्यान लावणं म्हणजे काय ज्या गोष्टींचा आपण विचार करतो ज्या गोष्टींवर आपलं मन आपण एकाग्र करतो ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये उतरते। मग कशाचं ध्यान करणं श्रेयस्कर आहे कशाचं ध्यान करणं आपल्याला मोक्ष मार्गाला नेणारं आहे तर गणेशाचं ध्यान आपल्याला मोक्ष मार्गाला नेणारं आहे असं वेदशास्त्र पुराणही सांगतात। पुढे आपल्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीतलं ओव्यातील ज्ञानेश्वरीतले जे ओवे आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सस्वं वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो। इथेही महत्वाची ओळ म्हटली देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु हे भगवंता तू गणेश स्वरूप आहेस आणि तू सकलमती प्रकाशू तू सकलांच्या बुद्धीला बुद्धीमध्ये सच्चिदानंदाचा प्रकाश पाडणारा आहेस असा तू तुला माझे वंदन असो असं माऊली म्हणतात। तर आपले तुकाराम महाराज म्हणतात नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया रूपा पांडुरंगा। या हा अभंग मी पूर्ण घेतलेला नाहीये दोनच ओळी घेतल्या आहेत पण याच्यात या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी श्री गणेश आणि पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण भगवंत यांना एकत्र या अभंगामध्ये आणलेला आहे आणि
त्या गणेशालाही वंदन केलेलं आहे आणि विश्वस्वरूप अशा पांडुरंगालाही वंदन केलेलं आहे. आणि पुढे तुकाराम महाराजांच म्हणतात ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, कारण श्री गणेश म्हणजेच ओंकार आहे, श्री गणेश हेच आदिबीज आहे. आणि आपले समर्थ रामदास म्हणतात गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, सर्व गुणांचा ईश तो गणाधीश आणि तोच या विश्वाचा आरंभ आहे असं समर्थ रामदास म्हणतात. अहो, पूर्वी जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये जायचे पहिल्यांदा त्यांना लिहायला शिकवलं जायचं, तेव्हा पहिल्यांदा काय शिकवलं जायचं तर ग ग गणपतीतला शिकवलं जायचं. त्याच्यानंतर ते मॉन्टेसरी आले, ग गणपतीच्या ऐवजी ग कवतातला शिकवायला लागले. त्याच्यानंतर ग ग गाढवाचं शिकवायला लागले. हो, म्हणजे किती आपला अधपात झालेला आहे आपल्या संस्कृतीचा. ग गणेशाचा जे ओंकार स्वरूप, जे आदिबीज, जे शिक्षणाच्या सुरुवातीपासून सर्व विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, जे त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडणार आहे, जे त्यांना बुद्धी देणार आहे, जे त्यांची बुद्धी त्यांच्या बुद्धीची वृद्धी करणार आहे, ते विसरून आपण आज ग गाढवाचं असं शिकवतोय का नाही विद्यार्थी गाढवासारखे मागणार. आत्ता विषयांतर सोडून देऊ, पण अशी जी शिक्षण पद्धती आता तिचा ऱ्हास चाललेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि गोसावी नंदन, आपल्याला माहिती आहे चिंचवडचे जे गोसावी नंदन आहेत, तर त्यांनी ते गणेश भगवंतांचे अतिशय निस्सीम असे भक्त होते आणि त्यांनी अतिशय सुंदर असा अभंग लिहिलेला आहे गणपतीला, गणेशाला उद्देशून, किंवा गणेशाचं वर्णन सांगणारा, गणेशाचं महात्म्य सांगणारा तो अभंग आपण ऐकूया. देव गजानन घ्याई, देव गजानन घ्याई, प्राण्या देव गजानन घ्याई, जो स्मरता मग संकट कैसे, जो स्मरता मग संकट कैसे, नाम तयाचे काई, प्राण्या देव गजानन ध्याई, प्राण्या देव गजानन ध्याई, ज्योसी पाहता भवन श्रम केता, ज्योसी पाहता भवन श्रम केता, ते सुख बोलू काही, प्राण्या देव गजानन ध्याई, प्राण्या देव गजानन ध्याई, गोसावी नंदन तनुमय वाचा, गोसावी नंदन तनुमय वाचा, विनटे जाचा पाई, प्राण्या देव गजानन ध्याई, प्राण्या देव गजानन ध्याई. इथे ते म्हणताय प्राण्या म्हणजे हे मनुष्य प्राण्या, तू कुणाचं ध्यान कर, तू कुणाची पूजा कर, तर त्या गणेशाची पूजा कर. तो स्मरता मग संकट कैसे, आपल्याला माहिती आहे गणपती हा विघ्न विनाशक आहे, त्याचं स्मरण केल्यानंतर तुझ्यावर कुठलंही संकट येणार नाही, तू अतिशय निशंक मनाने जगू शकशील असं ते सांगताय. आणि म्हणून हे मनुष्य प्राण्या तू त्या गजाननाचं ध्यान कर, ज्या सुपाहता भवश्रम गेला. भव म्हणजे काय, की हे जे भवसागर आहे
हे जे संसारातलं जे दुःख आहे त्याच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा आपल्याला माहिती आहे गणेशोत्सवात आपण जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आपल्या घरी जेव्हा गणपती बाप्पा येतो आपण त्याची स्थापना करतो अहो त्याच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मनातून अशा आनंदाच्या लहरी उठतात. आणि म्हणून हा जो भवसागरातली ही जी दुःख आहे या ज्या चिंता आहेत त्या त्याच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा पळून जातात. आणि म्हणून हे प्राण्या तू त्याचं ध्यान कर, तू त्याचं स्मरण कर. इथे भवश्रम याचे दोन अर्थ आहेत, म्हणजे मी आत्ता सांगितला तो, आणि दुसरं भव याचा दुसरा अर्थ आहे श्री शंकर, शंभो शंकर हा दुसरा अर्थ आहे. तर असं का बरं म्हटलं असेल, तर त्याची अशी एक कथा आहे की जेव्हा त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकर भगवंत त्याच्यावर सागून गेले तेव्हा पहिल्यांदा शंकर भगवंतांचा पराभव झाला होता. आणि शंकर भगवंत असे थोडेसे निराश होऊन की आता आपलं याच्यात काय चुकलंय, आपलं काय राहिलंय, किंवा आपण आता काय करायला पाहिजे याचं चिंतन करत एका ठिकाणी वनामध्ये बसले होते. आणि तेवढ्यात आपले नारद मुनी तिथे आलेले. नारद मुनींनी विचारलं की आपण इथे का बरं असे बसलेला. आणि खरं तर शंकर भगवंतांना तिथे नारद मुनी यायला नको होते. का नको होते? कारण नारद मुनी सगळ्यांना जाऊन सांगतील शंकर भगवंतांचा पराभव झाला. ते आपले काही सांगितलं ते म्हणाले नाही रे मी असंच बसलोय, मला जरा ध्यान करायचं होतं, मला जरा शांत बसायचं होतं म्हणून इथे बसलो. तरी नारद मुनी विचारत आहे ते ठीक आहे सगळं, पण आपल्या मुद्रेवर थोडीशी चिंता दिसतीये. काय झालं मला तुम्ही सांगा, काहीतरी नक्की वेगळं कारण आहे पण तुम्ही मला सांगत नाही. शेवटी शंकर भगवंतांना सांगायला लागलं की अहो असं झालं की त्या त्रिपुरासुरावर मी चालून गेलो, पण मी एवढा परमेश्वर, माझी यामध्ये एवढी शक्ती आहे, मी या जगाचा विनाश, पण तरी सुद्धा मी त्या त्रिपुरासुराला काही मारू शकलो नाही, त्याचा मी पराभव करू शकलो नाही, त्याचा मी वध करू शकलो नाही. आणि मग नारद मुनी म्हणाले भगवंता आपल्यामध्ये अतिशय मोठं सामर्थ्य आहे, आपण सर्व जगाचे चालक पालक आहात, मी आपल्याला काय सांगणार. पण मी आपल्याला एकच सांगतो की कुठलंही कार्य जर सुरू करायचं असेल तर त्याच्या आधी त्या गजाननाचं स्मरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तोच विघ्न विनाशक आहे. तेव्हा हे भगवंता आपल्याकडून हे चुकून राहिलं तर नाही ना. आणि मग शंकर भगवंतांच्या लक्षात आलेलं आहे, त्यांनी गणेशाचं स्मरण केलेलं आहे, गणेशाची करुणा भागलेली आहे, आणि नंतर त्यांनी त्रिपुरासुराचा वध केलेला आहे. आणि म्हणून त्रिती जी पौर्णिमा आहे त्याला म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा, पण काही जण म्हणतात त्रिपुरी पौर्णिमा. म्हणजे आपण काय करतो त्या त्रिपुरासुराच्या नावाने ती पौर्णिमा साजरी करतो, पण खरा अर्थ काय त्रिपुरारी, त्रिपुर अधिक अरी, अरी म्हणजे शत्रू, त्रिपुरासुराचा शत्रू जो शंकर भगवंत, त्याची म्हणजे त्यांनी त्या दिवशी त्रिपुरासुराचा अंत केला त्याची त्याचं स्मरण म्हणून ती त्रिपुरारी पौर्णिमा. जसं मुरारी, मूर नावाच्या राक्षसाचा वध केला तो त्याचा त्याचा जो शत्रू ते आपले श्रीकृष्ण भगवंत म्हणून ते मुरारी. विषयांतर नको, पण असे हे शंकर भगवंत की ज्यांना सुद्धा काही महत्वाच्या कार्याला जेव्हा ते निघाले तेव्हा त्या कार्यामध्ये यश येण्यासाठी त्या श्री गणेशाचं पूजन, त्या श्री गणेशाचं स्मरण, त्या श्री गणेशाचं ध्यान करायला लागलो. आणि आपण तर सर्वसामान्य माणसं, आपण तर ते केलंच पाहिजे. तर असा हा श्री गणेश की जो आदिबीज आहे, जो ओंकार स्वरूप आहे, तर त्याचे जे वेगवेगळे अवतार आहेत ते आता आपण बघूया. हे जे अवतार आहेत तर ते गणेश पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, आणि त्या दृष्टीने हे जे गणेश पुराण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे.
हे जे पुराण आहे ते ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी भृगु ऋषींना सांगितलं, भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितलं. आणि या पुराणाचे दोन मुख्य भाग आहेत, एक आहे उपासना खंड आणि दुसरा आहे क्रीडा खंड. त्याच्यामध्ये उपासना खंडामध्ये श्री गणेशाचं ओंकार स्वरूप, त्याची उपासना कशी करावी, ब्रह्मदेवांनी सृष्टीची उत्पत्ती कशी केली, गणेश पूजेचे वेगवेगळे प्रकार, गणेश रूपाची वेगवेगळी ध्यानं, याचं वर्णन त्या उपासना खंडात आहे. आणि क्रीडाखंडामध्ये श्री गणेशाचे वेगवेगळे अवतार सांगितलेले आहेत आणि हे अवतार श्री गणेशांनी स्वतः सांगितलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये जे चार अवतार आहेत ते कुठले कुठले बघूया. सर्वात पहिला अवतार जो सत्ययुगात किंवा कृतयुगामध्ये झाला तेव्हा या गणेशाचं नाव होतं विनायक, वाहन होतं सिंह, वर्ण होता तेजस्वी आणि त्याला दशभुजा होत्या. दुसरा जो अवतार झाला तो झाला त्रेतायुगामध्ये, मयुरेश्वर त्याचं नाव होतं, मयूर वाहन होता, शशी वर्ण होता आणि तो षडभुज होता. द्वापार युगामध्ये नाव होतं गजानन, वाहन मूषक, वर्ण रक्त आणि हस्त चतुर्भुज. आपण कुठल्या मूर्तीची पूजा करतो, आपण याच मूर्तीची पूजा करतो. म्हणजे आपण आत्ता द्वापार युगातला जो अवतार झाला होता त्या मूर्तीची पूजा आज आपण करतोय. कलियुगातला अवतार जो अजून व्हायचा आहे त्याचं नाव असणारे धूम्रवर्ण, वाहन धूम्र असणारे म्हणजे धुरावर अरुण होऊन तो येणार आहे, वर्ण श्याम असणार आणि तो द्विभुज असणार आहे. तर असे हे श्री गणेशाचे चार अवतार आहेत. त्यातला जो पहिला होता कृतयुगातला जो अवतार आहे तर तो आपण पहिल्यांदा बघूया. या अवताराचं एक नाव आहे विनायक आणि दुसरं नाव आहे महोत्कट अवतार. आता हे महोत्कट अवतार का म्हटलंय ते आपण कथा बघू आपण आधी, की काय झालं होतं, का अवतार घेतला, कुणाच्या पोटी अवतार घेतला आणि मग हे नाव का पडलं महोत्कट अवतार तेही आपण बघू. त्याचं असं झालं की अंग देशामध्ये रुद्रकेतू नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता आणि त्याची शारदा नावाची अतिशय सुविद्य अशी पत्नी होती, पण त्या दोघांनाही मूलबाळ नव्हतं. आणि मग त्यांनी देवाची करुणा भाकली, अनेक व्रत वैकल्य केली आणि त्यांना दोन मुलं झाली. त्यांची नावं होती देवांतक आणि नरांतक. आणि अतिशय आनंदी झाले, दोन छान मुलं होती, अतिशय हुशार होती. आणि त्यांच्याकडे एकदा नारद मुनी आले. नारद मुनींना त्यांनी त्यांची पत्रिका दाखवली या दोन्ही मुलांची. आणि मग नारद मुनींनी पत्रिका बघून सांगितलं की ही दोन्ही मुलं अतिशय पराक्रमी असणार आहेत, पण त्यांना जे सामर्थ्य मिळेल त्या सामर्थ्याचा जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने उपयोग केला तर मात्र त्यांचा विनाश अटळ आहे आणि असं होऊ नये म्हणून तुम्ही या दोघांना श्री शंकर भगवंतांची उपासना करायला सांगा. शंकर भगवंतांची उपासना करायला सांगा असं सांगितल्यावर या दोघांनाही, दोघं छोलहान होते, 10-12 वर्षाचे असते, दोघांनीही उपासना सुरू केली आणि शंकर भगवंत प्रसन्न झाले. कारण एवढे 10-12 वर्षाचे कुमार आणि एवढं तप करतायत, एवढी एकाग्रपणे उपासना करतायत म्हटल्यावर शंकर भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी ते तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे तो वर मागा. झालं, पाहिजे तो वर मागा म्हटल्यानंतर अहंकार निर्माण झाला की आम्ही एवढे लहान पण आम्ही एवढं तप केलं, आम्हाला एवढे श्री शंकर भगवंत प्रसन्न झाले, म्हटल्या पहिला वर मागितला नेहमीप्रमाणे आम्हाला अमरत्व द्यावा. शंकर भगवंत म्हणाले शक्य नाही, जो जन्माला आला तो मृत्यू पावणार. मग म्हणाले ठीक आहे, आमची जशी नावं आहे देवांत आणि नरांत तर त्याप्रमाणे
आम्हाला वर द्या की आमचा देवांवर आणि सगळ्या जनलोकावर आमचा अधिकार चालावा, सगळ्या त्रैलोक्याचं राज्य आम्हाला करता यावं आणि सगळीकडे आमचीच सत्ता असावी. तथास्तु. झालं, वर मिळाल्यानंतर हे उन्मत्त झालेले आहे, सगळीकडे त्यांनी नुसता उत्पात मांडलेला आहे, सगळे जे राजे देव सगळ्यांना सगळ्यांचा पराभव केलेला आहे, मोठं त्यांच्यासारख्या दुष्ट राजांचं दुष्ट विचारांच्या लोकांचं त्यांनी सैन्य तयार केलं आहे आणि सगळ्यांवर आक्रमण करून पूर्ण त्रैलोक्यावर स्वतःचं राज्य स्थापन केलेलं आहे. आणि सगळेजण अतिशय त्रस्त झाले होते, सगळे देव पळून गेले होते त्याच्या भीतीने, सगळा विष्णू लोक ब्रह्मलोक सगळा सगळे देव सगळे नर सगळे राजे सगळे जण नुसते घाबरून त्रस्त झाले होते आणि सगळेजण देवाची उपासना करत होते. आणि कश्यप ऋषींची जी पत्नी अदिति जिचे हे सगळे जे देव आहेत ते म्हणजे तिचे पुत्र, तर तिने पाहिलं की आपले जे सगळे पुत्र आहेत तर ते सगळे पराभूत झालेले आहेत, त्यांचं जे ऐश्वर आहे ते नाहीसं झालेलं आहे, आणि म्हणून तिने तिच्या पुत्रांसाठी त्या गणेशाची उपासना केली. अतिशय मनापासून अतिशय एकाग्रतेने असं तिने अनेक वर्ष तप केलेलं आहे आणि गणेशाने तिला दर्शन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि या देवांतक आणि नरांतकाचा मी वध करीन. आणि अतिशय उत्तम अशी सगळी नक्षत्र असताना अतिशय उत्तम अशा माघ महिन्यामध्ये चतुर्थीला पुत्र झाला आणि कश्यप ऋषींनी त्या मुलाचं नाव ठेवलं महोत्कट. कारण सगळ्यांची उत्कट इच्छा होती, सगळ्यांची म्हणजे सगळ्या देवांची सगळ्या राजांची, जे जे सगळे त्रस्त जे सगळे पृथ्वीवर सगळेच त्रस्त झाले होते सगळ्यांचीच अतिशय उत्कट इच्छा होती की भगवंतांनी गणेश भगवंतांनी अवतार घ्यावा आणि या राक्षसांचा या दोघा राजांचा वध करावा, म्हणून हा जन्म घेतला, म्हणून त्याचं नाव झालं महोत्कट, उत्कट इच्छेने अवतार घेतला म्हणून. आणि असा हा अवतार घेतला आणि देवांतक आणि नरांतकांनी अनेक त्यांच्या लक्षात आलं की हा जो पुत्र जन्मलेला आहे हा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो, म्हणून या दोघांनी देवांतक आणि नरांतकांनी या महोत्कटाला मारण्यासाठी अनेक उपाय योजले. आता इथे उल्लेख आहे विषकन्यांनी, पण या महोत्कट हा जो होता तो या सगळ्यांना पुरून उरलेला आहे. विषकन्या विरजा त्याच्यावर सोडली, तिचा वध केला, विषाने पोपटाला थार मारलं, मगर सोडला होता त्याच्या अंगावर त्याचं दमन केलं, महोत्कटाची मुंज ठरवली तिथे सुद्धा या दोघांनी येऊन अनेक उत्पात घडवले. महोत्कट अतिशय शूर होता आणि त्याने काशीच्या राजावर जेव्हा या देवांतक आणि नरांतकांनी हल्ला चढवला होता तेव्हा त्याचंही रक्षण केलं, मदोन्मत हत्तीचा पराभव केला, म्हणजे अनेक. आता आपण श्रीकृष्णाची कथा ऐकली, श्रीकृष्णावर कंसाने जसे अनेक राक्षस सोडले आणि श्रीकृष्ण भगवंतांनी त्याचा वध केला त्याच प्रकारे महोत्कटाने सुद्धा अतिशय लहान वयामध्ये अनेक ज्या वेगवेगळे हे कुडमुड्या ज्योतिषी भ्रमरी नावाची मायावी एक राक्षसीन सोडली होती, अदिती म्हणजे अदिती माता त्याची, पण तिचं रूप घेऊन एक राक्षसाला होता त्याचा वध केला. म्हणजे या कथांमध्ये मी जेव्हा या हे गणेश पुराण वाचलं तेव्हा मला या कथेमध्ये आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या कथेमध्ये बरेच वेळेला साम्य आलं. तर असं अनेक जे राक्षस पाठवले या देवांतक आणि नरांतकांनी त्यांचा या महोत्कटांनी विमोड केलेला आहे, त्यांचा वध करून टाकलेला आहे आणि शेवटी द्वंद्वयुद्ध करून नरांतक आणि देवांतकाचा वध केलेला आहे. आणि जेव्हा हे युद्ध झालं
तेव्हा महत्वाचं सांगायचं म्हणजे या युद्धामध्ये स्त्री सैन्यानी या महोत्कटाबरोबर भाग घेतला होता आणि अतिशय मोठा पराक्रम गाजवला होता. कोण कोण होता बघा, नावं दिलेली सिद्धीदेवी, अणिमा, प्राकाम्य, वशिता, इशिता, गरिमा, लधिमा, महिमा आणि प्राप्ती या 8 वीरांगणांनी. हे तेव्हा सुद्धा स्त्रिया सैन्यामध्ये होत्या. आपल्या भारतीय संस्कृतीला जे गुरसटलेली किंवा स्त्रियांना काय कमी स्थान देणारी वगैरे असं जे म्हणतात, तर आपल्याला पुराणांमध्ये हे पुरावे सापडतात की आपली भारतीय संस्कृती कधीही स्त्रियांना कमी लेखणारी नव्हती. तर अशा या सगळ्या स्त्रियांनी या महोत्कटाबरोबर युद्धात भाग घेतलेला आहे आणि या देवांतक, नरांतक आणि त्यांचं सगळं जे दुष्ट राजांचं त्यांच्या बरोबर जे सैन्य होतं या सगळ्यांचा बिमोड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मात्र महोत्कटानी कश्यप आणि अदिती दोघांकडे, आता मी परत जायची, मला परवानगी द्या कैलासावर, अशी परवानगी मागितलेली आहे. आणि त्यांनी स्वतःचे प्राण पंच तत्वामध्ये विलीन केलेले आहेत आणि ते निघून गेलेले आहेत कैलासावर गणेश भगवान. आता पुढचा जो अवतार आहे तर तो आहे त्रेतायुगातला अवतार. तर ती कथा जी आहे ती अजून वेगळी आहे. खरं तर मी जेव्हा हे वाचत केले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला फक्त एकच कथा मिळते, पण असं नाहीये. खूप वेगवेगळ्या कथा आहेत प्रत्येक ग्रंथामधल्या आणि ते त्या कथा सांगितल्या जात नाही किंवा माहिती नसतात. म्हणून आज असं ठरवलं की आज त्याचाही गणेश जन्म आहे, तर आपण आज सगळ्या या कथा सांगू. तर दुसरा जो अवतार आहे तर त्याचं नाव आहे गुणेश किंवा मयूर, मयुरेश्वर असं त्याचं नाव आहे. त्याचं असं झालं की मैथिली नावाच्या देशामध्ये एक चक्रपाणी नावाचा राजा होता आणि त्याला उग्रा नावाची त्याची राणी, दोघांनाही मूलबाळ नव्हतं. आणि त्याचे जे शौकत मुनी हे त्याचे आपले जसे गुरुजी असतात नेहमी आपण त्यांना सगळं विचारतो, तर तसे ते कुलगुरु होते. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सूर्यनारायणाची उपासना सुरू केली. आता त्याचं असं होतं, ही उपासना जी होती ती अतिशय कडक अशी उपासना सांगितली होती. असं सांगितलं होतं की सूर्य नमस्काराची ती उपासना होती, त्याचबरोबर सूर्यनारायणाचं ध्यान पण त्याच्यामध्ये करायचं होतं. पण 12 वर्ष उपासना होती आणि ते 12 वर्ष पूर्णपणे ब्रह्मचर्य त्या राजाने पाळणं आवश्यक होतं. पण दोघांनीही ती करायची होती, पूर्ण राज्याचा त्याग करायचा, राज्यापासून दूर राहायचं, वनामध्ये राहायचं, नदी किनारी राहायचं आणि तिथे आश्रमामध्ये राहून ही उपासना करायची. आणि मग दोघेही आलेले आहेत, उपासना सुरू झालेली आहे, अनेक महिने अनेक वर्ष अतिशय उत्तम उपासना केलेली आहे. पण झालं असं की एक दिवस राजा मोहग्रस्त झाला आणि त्याच्याकडून ब्रह्मचर्य त्याचं भंग पावलं आणि सूर्यनारायणाचा या दोघांवरती कोप झाला. पण त्यांनी जी उपासना केली होती त्या उपासनेमुळे राणीला दिवस मात्र राहिले, उग्रा राणीला, आणि तिच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. पण तो अतिशय बेढब होता आणि तो त्याचे जे डोळे होते ते अतिशय असे मोठे मोठे होते, अतिशय कुरूप होता, त्याला अनेक व्यंग होती. हे का झालं? कारण सूर्यनारायणाचा कोप झाला. आणि ते तिने पाहिलं, तिला अक्षरशः रडू फुटलं. ती म्हणाली बा राजाला की मी नाही हे सांभाळू शकणार. आणि म्हणून त्या तो जो राजा होता चक्रपाणी राजा, त्यांनी ते जे बाळ होतं तर ते तिथे जी सिंधू नदी होती त्या नदीमध्ये सोडून दिली. पण झालं असं, त्या सिंधू नदीत सोडलं पण तिथल्या एका कोळ्याला ते सापडलं आणि सिंधू नदी या राजाच्याच देशात होती, त्यामुळे त्याने ते परत राजाला आणून दिलं. कारण कुठलीही संपत्ती सापडली त्या राज्यामध्ये तर ती राजाची असते, त्यामुळे त्यांनी परत ते राजाला आणून दिलं. मग राजाच्या लक्षात आलं की आता म्हणजे आपणच याचं पालन करायचं आहे.
म्हणून त्यांनी त्याला पा म्हणजे त्याला सांभाळायला सुरुवात केली. पण सिंधू नदीतून वाचला म्हणून त्याचं नाव ठेवलं सिंधू. तर तो जो मुलगा होता आणि हा मुलगा जो अतिशय कुरूप होता, अतिशय बेढप होता, तो वाढायला लागला दिवसामशी. आणि नंतर या राजाच्या असं लक्षात आलं, राजा आणि राणीच्या, की ह्याचं फक्त शरीर किंवा याचा फक्त चेहराच कुरूप नाही तर याचं मनही कुरूप आहे. तो अतिशय दुष्ट होता आणि दुष्ट होता पण तरीही त्यांनीही सूर्यनारायणाची उपासना केली. कशासाठी? वाईट गोष्टींसाठी. की वाईट गोष्टी म्हणजे काय? नेहमीप्रमाणे सगळ्यांवर माझी सत्ता असावी म्हणून त्यांनी सूर्यनारायणाची उपासना केली. सूर्यनारायण प्रसन्न झाले. कसं आहे म्हणजे भगवंताजवळ कुणाचीही आपण उपासना केली, कुठल्याही देवाची तुम्ही उपासना केली की भगवंताला असं म्हणता येत नाही की तू दुष्ट आहेस किंवा तू चांगला आहेस स्वभावाने. जर चांगला आहेस स्वभावाने तरच मी तुला बोल देते. कारण भगवंत हे नेहमी ते कुणाच्याही पक्षात नसतात. म्हणजे त्यांना ते त्यांची जी वृत्ती आहे, म्हणजे आपल्याला या कथांमधून काय कळतं की ते न्यायी आहेत. की तू उपासना केली आहेस तर तुला वर देणं हे माझं कर्तव्य आहे. तिथे त्यांना बाकी काही म्हणजे ते कुठलाही पक्षपात तिथे करत नाही हे आपल्याला याच्यातून लक्षात आहे. म्हणून सूर्यनारायणांनी त्याला वर दिला. बऱ्याच वेळेला आपल्या मनात हे येतं कारण की तो दुष्ट होता ना राजा, मग का बरं ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला? बऱ्याच वेळेला येतं. आपण जेव्हा भागवत ऐकतो किंवा अनेक कथा ऐकतो आपल्या पुराणातल्या, पण त्याचं कारण हे आहे की तुमचं जसं कर्म, इथे कर्मयोग आपल्या लक्षात येतो जो गीतेत सांगितला, तुमचं जसं कर्म तसं तुम्हाला फळ मिळणार. इथे तुमचं कर्म चांगलं आहे, भलेही तुम्हाला फळ त्याचं वाईट तुम्हाला पाहिजे. कारण फळ वाईट म्हणजे काय की याच्या मनामध्ये काय आहे की का त्यांनी केलेली आहे प्रार्थना किंवा उपासना की मला सगळ्यांवर माझी सत्ता असावी, त्याच्या मनात हेतू वाईट आहे. पण कर्म त्याच्याकडून काय झालेलं आहे त्याचं फळ त्याला मिळणार. पुढे त्याची त्याच्यामुळे त्याने जी कर्म केली आहेत तो उन्मत्त झाल्यावर त्याचंही फळ त्याला मिळालंय. कारण त्याचा पुढे वध झालं. हे जर आपण कर्मबंधनं कशी निर्माण होतात हे जर आपण बघायला गेलो तर इथे त्याचं म्हणजे या कथांमधून सुद्धा ते आपल्याला कळत जातं. तर सूर्यनारायण प्रसन्न झाले. त्यांनी त्याला एक अमृत पात्र दिलं गळ्यामध्ये घालायचं. लॉकेट असतं की नाही, आपण तावीज वगैरे किंवा लॉकेट घालतो बघा, तर तसं ते अमृत पात्र असं दोऱ्यामध्ये मांडलेलं, त्याला अमृत पात्र असं याच्यामध्ये शब्द. तर ते जोपर्यंत तुझ्या गळ्यामध्ये आहे तोपर्यंत तुला कोणीही मारू शकणार नाही, कोणीही तुझा वध करू शकणार नाही. झालं, हाही उन्मत्त झाला, अतिशय अत्याचार सगळ्यांवर करायला लागला, सगळ्या राजांवर, सगळ्या देवांवर नेहमीप्रमाणे यांनी काय म्हणतात त्याला वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. सगळे देव पळून गेले, सगळे राजे भयभीत झाले आणि त्याच्याच बरोबर आपले शंकर भगवंत सुद्धा. आणि हे सगळं या राजांनी पाहिलं, त्याच्या पित्याने चक्रपाणी राजा आणि उग्रराणी त्यांनी पाहिलं. अतिशय व्यथित झाले, त्यांनी प्राण सोडला. आता तर याच्या हातामध्ये ते पण राज्य आलं. आपले शंकर भगवंत सुद्धा भयभीत झाले होते आणि तेही पळून गेले. आणि दक्षिण दिशेला त्यांनी पळ काढला. त्रिसंध्या नामक स्थळी ते उमेसह म्हणजे आपल्या पार्वती मातेसह राहत होते. आणि पार्वती देवी शंकर भगवंतांना म्हणाल्या की अहो, हे सगळे इतके राजे ज्यांना यांनी त्रास दिला आहे, ज्यांना यांनी पराभूत केलेलं आहे, इतके देवांना यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, मग हे सगळे मिळून यांनी समजा जर याच्यावर जर हल्ला केला, चढाई केली, युद्धनीती वापरली तर हे याला खरं तर हरवू शकतील. ठीक आहे, वध नाही करू शकणार. पण तेव्हा शंकर भगवंत म्हणाले याचं कारण असं आहे की हे सगळेजण एकेकटे लढत आहेत. हे सगळेजण जर एकत्र आले तर त्यांचा विजय निश्चित होईल. त्यांना एकत्र आणणारा कोणीतरी जन्माला येईल.
देणं आवश्यक आहे. आणि मग उमेने त्या गणेशाचं स्मरण करायला सुरुवात केली, उपासना सुरू केली. गणेश भगवंत प्रसन्न झालेले आहेत आणि पार्वती मातेला आशीर्वाद दिलेला आहे की मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी होती, वार सोमवार होता, वेळ 2 प्रहरीची होती, नक्षत्र स्वाती होतं आणि सिंह लग्नावर जेव्हा 5 ग्रह उच्चीचे होते अशा शुभ समयी हे बालक जन्माला आलं आणि त्याचं नाव ठेवलं गणेश. आणि आता सगळ्यांच्या मनामध्ये एकच आशा निर्माण झाली होती की हे बालक काहीतरी करू शकेल. आणि हे पुराण, गणेश पुराण वाचताना अनेक गोष्टींचा उलगडाही झाला होता. आता हेरंब नाव कसं पडलं गणेशाचं? तर या बाळाला पाहण्यासाठी आपल्या पार्वती मातेचे पिता म्हणजे कोण, हिमालय, ते आले होते. त्यांनी या बाळाला पाहिलं आणि अतिशय प्रेमाने त्याचं नाव ठेवलं हेरंब. त्यामुळे आपण एक नाव घेतो हेरंब. आता या सिंधू दैत्याने सुद्धा अनेक राक्षस या छोट्या मुलावर सोडलेले आहेत, बालकावर सोडलेले आहेत. जसं शतमहिषा राक्षसी, प्योम, दुदुंबी, अनेक राक्षस सोडलेले आहेत. पण सगळी काळ असताना किती वर्षाचं होतं हा गणेश बालक, किती वर्षाचा होता? 6 वर्षाचा होता. या वयात त्याने या सगळ्या राक्षसांचा बिमोड केलेला आहे. त्याच्यानंतर विश्वकर्मा गणेशाला भेटायला आला आणि त्यांनी त्यांना या गणेशाला पाश, अंकुश आणि पद्म या वस्तू भेट दिल्या. तिथे हा मुलगडा होतो की पाश आणि अंकुश गणेशाच्या हातामध्ये का असतात. ते विश्वकर्मानी दिलेल्या या भेटी आहेत. पुढे 7व्या वर्षी गणेशाची मुंज झाली. त्यावेळेला सुद्धा या सिंधू दैत्यांनी अतिशय असे प्रयत्न केले की विघ्न आणावं, याची मुंज होऊ देऊ नये. पण तेही गणेशाने पूर्णपणे मोडून काढलेले. नंदद आणि कश्यप आणि विनीता यांची जी मुलं, तर नागलोक हा त्यांचा हे त्यांचे पुत्र आहेत कश्यप आणि विनीतेचे, त्यांना सोडवून आणलं. त्याच्यावर सुद्धा या सिंधू दैत्यांनी काय बचाव किंवा वर्चस्व मिळवलं होतं. त्याच्याशी लढाई करून त्यांना सोडवून आणलेला आहे. त्याच्यानंतर शंकर भगवंत त्रिसंध्येपासून पुढे निघाले उत्तरेकडे, म्हणजे कुठे, हिमालयाकडे निघाले. आपला गणेश 15-16 वर्षाचा झाला होता तेव्हा उमा त्यांच्या मागे लागली की आता आपल्या हेरंबाचा विवाह केला पाहिजे. तेव्हा नारद मुनींनी असं सुचवलं की ब्रह्मदेवांच्या ज्या दोन्ही कन्या सिद्धी आणि बुद्धी या आपल्या गणेशासाठी योग्य आहे आणि म्हणून त्याच्याशी विवाह, त्याला दोघींशी विवाह ठरवला. विवाहातही अनेक विघ्न आणायचा प्रयत्न केलेला आहे पण तेव्हा मात्र या सिंधू दैत्याला परत द्वंद्व युद्ध करून या गणेशांनी पाडाव केलेला आहे त्यांचा आणि सगळ्या राजांना तेव्हा त्यांनी एकत्र आणलं होतं. आणि म्हणून असं म्हणतात की ज्याला स्वतःच्या अंगामध्ये नेतृत्व गुण आणावा असं वाटत असेल त्यांनी गणेशाचं स्तवन करावं. आता गणपती असं का म्हणतात गणेश भगवंतांना? कारण तो गणांचा पती, म्हणजे सर्व गणांना, म्हणजे सर्वांना एकत्र आणणारा, त्यांचं नेतृत्व करणारा, त्यांच्याकडून अतिशय नियोजन पद्धतीने कार्य करून घेऊन ते सिद्धीच देणारा असा तो आहे. म्हणून त्याचं नाव गणपती आहे. आणि म्हणून ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण ज्याला आणायचे, स्वतःच्या अंगामध्ये बाणवायचे, त्यांनी गणेशाची आराधना करावी. आणि परत विवाहानंतर गणेशाने थोडे दिवसामध्ये आपल्या माता पित्यांची आज्ञा घेतलेली आहे आणि स्वतःचा अवतार संपवलेला. तिसरा जो अवतार आहे तो आहे गणेश अवतार. त्याचं असं झालं की ब्रह्मदेवांना एकदा फार क्रोध आला आणि तेव्हा त्यांनी खूप मोठी जांभई दिली. त्या जांभईतून एक पुत्र निर्माण झाला.
त्या पुत्राचा म्हणजे त्या बाळाचा रंग शेंद्रासारखा होता आणि रूप मात्र अतिशय सुंदर होतं, म्हणून ब्रह्मदेवानी त्याचं नाव ठेवलं सिंधू. मोठा झाल्यावर ब्रह्मदेवानी त्याचं जे वागणं होतं अतिशय उत्तम होतं, ब्रह्मदेवांची तो अतिशय चांगली सेवा करायचा, म्हणून ब्रह्मदेवानी त्याला असा वर दिला की तू ज्याला आलिंगन देशील त्याला मृत्यू येईल. झालं हे ऐकल्यानंतर कसं होतं माणसाचं, जोपर्यंत त्याच्यामध्ये शक्ती नसते किंवा काही सामर्थ्य विशेष सामर्थ्य नसतं तोपर्यंत तो सरळ असतो बरेच वेळ, पण काही अति सामर्थ्य जर निर्माण झालं, जसं पैशाचं सामर्थ्य, अति पैसा आला की सामर्थ्य निर्माण होतं ना की आपण पाहिजे ते विकत घेऊ शकतो किंवा अहंकार, तसं मग हा वर मिळाल्यावर याच्या मनामध्ये काय आलं, हा वर मिळाला याचा अर्थ कुणालाही मारायची तशी परवानगीच मिळाली की नाही, याच्या मनात आलं की हा वर आपल्या वडिलांनी दिलाय खरा पण त्याचा उपयोग होतोय का नाही बघू, मग कुणावर त्याचा पहिला प्रयोग करायचा तर आपल्या वडिलांनाच, म्हणून तो पहिला गेला ब्रह्मदेवाच्या मागे लागला मला आलिंगन द्या करून. ब्रह्मदेव अतिशय संतापले, ते म्हणाले की मी तुला वर दिला, तू माझा पुत्र आहेस आणि हा वर मिळाल्याबरोबर तू मातलास, तुझ्या मनामध्ये नको ते चुकीचे विचार शिरले म्हणून तुझा वध उमा पुत्राकडून होईल असा त्याला शाप दिला. आणि हे दोघेही भयभीत झाले, ब्रह्मदेव भयभीत होऊन विष्णूंकडे गेले, हा जो सिंदूर होता तो त्यांच्या पाठोपाठ विष्णू भगवंतांकडे आला आणि विष्णू भगवंतांना आलिंगन द्यायला लागला. त्याबरोबर विष्णू भगवंत म्हणाले अरे मला काय आलिंगन देऊन करणारे, त्या शंकर भगवंतांकडे जा त्यांना आलिंगन देऊन दाखव, म्हणून शंकर भगवंतांकडे पाठवलं. शंकर भगवंतांकडे पाठवलं आणि ह्यांनी काय केलं, कैलासावर शंकर भगवंतांकडे गेला पण उमेला म्हणजे पार्वती मातेलाच पळवून निघून आला. ते पाहिल्यानंतर शंकर भगवंत अतिशय क्रोधित झाले, त्यांनी त्रिशूळ मारलेला आहे म्हणजे त्रिशूळ फेकलेला आहे त्याच्या अंगावर आणि पार्वती मातेला सोडून. आणि आता सगळीकडे परत हाहाकार म्हणाला कारण याला नाही तो वर मिळाला होता, म्हणून परत गणपतीने कारण तो विघ्नविनाशक आहे, त्यांनी पाहिलं गणपती गणेश भगवंतांनी पाहिलं की सगळीकडे हाहाकार माजलेला आहे आणि आपणच हे विघ्न दूर करायला पाहिजे आणि म्हणून पार्वती मातेच्या पोटी जन्म घ्यायचं त्यांनी ठरवलं. आणि पार्वती मातेच्या घरी उदरी जन्म घेतला, पण त्यावेळेला मात्र त्याचं रूप अतिशय वेगळं होतं, नाक हत्तीच्या सोंडेसारखं होतं, डोकं बारीक होतं, पाय अकुड होते, पोट मोठं होतं आणि असं ओबडधोबड मुलगा पाहून पार्वतीला रडायला आलं. ती शंकर भगवंतांना म्हणाली मी नाही याला सांभाळू शकणार. शंकर भगवंतांनी त्याचा हात पाहून उमेला खूप समजावलं की अगं तू असं करू नको, याच्या हातावर चक्रवर्ती सम्राटाची सगळी चिन्ह आहेत, हा दिग्विजयी होणार आहे, तरीही उमेची समजून पटेना. आणि म्हणून शंकर भगवंतांनी ते जे बाळ होतं तिकडे तिथे त्याच्याजवळ म्हणजे ते जिथे राहत होते तिथून जवळ महिष्मती नावाची नगरी होती, तिथे वरेण्य नावाचा राजा राज्य करत होता, त्याची पुष्पावती नावाची राणी होती, ती प्रसूत झाली होती पण तिचं बाळ जे होतं ते मृत जन्माला आलं होतं म्हणून तिच्या शेजारी हे बाळ घेऊन. पण ती म्हणजे जेव्हा या बाळाने रडणं सुरू केलं तेव्हा हा राजा आला, त्याने हे बाळ पाहिलं, ती पुष्पावती राणी म्हणाली मी या बाळाला नाही सांभाळू शकणार, म्हणून त्या बाळाला त्या वरेण्य राजाने उचललं आणि अतिशय दाट अशा जंगलामध्ये सोडून दिलं. तिथे भगवान पराशर ऋषी आले, त्यांनी हे बाळ पाहिलं, त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे बाळ काही साधं सुद्धा नाही कारण तेज होतो त्या बाळाच्या चेहऱ्यावर. त्यांनी त्याला हृदयाशी धरलं, घरी आणलं आणि त्यांची पत्नी जी वत्सला तिने अतिशय मायेनी
या बाळाचा सांभाळ केला. आणि नंतर या पराशर ऋषींनी या बाळाचं नाव गणेश ठेवलं. आणि तेव्हाच हा सिंदूरात सूर अतिशय मदोन्मत्त झाला होता, सगळ्यांवर अत्याचार करत होता. आणि या गणेशाला मात्र जेव्हा तो मोठा झाला, जेव्हा हे त्याला लक्षात यायचं की हा फार अत्याचारी आहे, कानावर बातम्या यायच्या, तेव्हा त्यांना अतिशय संताप व्हायचा त्याचा. आणि त्यांनी असं ठरवलं की या सिंदूरासुराचा नाश करायचा. सिंदूरवाड ही सिंदूरासुराची राजधानी होती. गणेशाने सिंदूरासुराला तिथे जाऊन युद्धाचं आव्हान दिलं. हे आव्हान पाहून सिंदूरासुराला वाटलं हा काय करू शकणार. जसं श्रीरामचंद्रांना पाहून तिथे सगळ्यांना वाटलं होतं, त्या सगळ्या राजांना असं वाटलं होतं की हा तर एवढासा 16 वर्षाचा कुमार इतका नाजूक दिसतोय, हा काय हे शिवधनुष्य उचलणार. कारण या सगळ्या बलाढ्य राजांनी प्रयत्न केला होता, अगदी रावण सुद्धा तिथे येऊन गेला होता आपल्या सगळ्यांना करताना. पण जेव्हा त्या श्रीरामचंद्रांनी ते धनुष्य उचललं तेव्हा ते अतिशय सगळेजण चकित झाले होते. तसंच इथे त्या सिंदूरासुराला वाटलं हा आपलं काय करणार आहे. दोघांचं द्वंद्व युद्ध सुरू झालं, त्याचा पराभव झाला सिंदूरासुराचा, तो मारला गेला. आणि सिंदूरासुराचं रक्त गणेशाच्या अंगाला लागलं, त्यामुळे त्याचा रंग लाल दिसायला लागला. तेव्हापासून गणेशाला त्याच्या विजयाचं चिन्ह म्हणून सिंदूर प्रिय वाटू लागला. म्हणून आपण गणेश भगवंताला कधी आपण पूजा केली की त्याला आपण सिंदूर वाटतोच. पुढचा जो अवतार आहे तर तो अजून व्हायचा आहे. आता शिवपुराणामध्ये जी गणेश जन्माची जी कथा आली आहे, आत्तापर्यंत आपल्याला असं वाटलं असेल, गेला का आवाज? हॅलो. आत्तापर्यंत आपल्याला असं वाटलं असेल या कुठल्या कथा सांगताय, आम्हाला यातल्या काहीच माहीत नाही. आपली जी नेहमीची आम्हाला माहिती ती कथा अजून यांनी सांगितली नाही, म्हणजे ती कथा नाहीच आहे का काय? असं नाही, ती शिवपुराणातली कथा आहे. ती कथा आपण पाहू. आणि त्या कथेचा जो सगळ्यांना जी कथा अगदी माहितीची आहे, परिचयाची आहे, त्या कथेचा मागचा तत्वार्थ पण आपण जाणून घेऊ. असं झालं की हिमालयातल्या केदारनाथ मार्गावर गौरीकुंड नावाचं ऊन पाण्याचं कुंड आहे. तिथे एकदा पार्वती स्नान करायला गेली आणि आपण स्नान करत असताना तिथे कोणी येऊ नये म्हणून स्वतःच्या अंगावरच्या मळापासून तिने एक पुत्र तयार केला आणि तिथे पहाऱ्याला ठेवला आणि त्याला सांगितलं की इथे कुणाला येऊ देऊ. आधी आपण नेहमीची जी कथा आहे ती ऐकूयात आणि त्याच्या मागचा तत्वार्थ नंतर सांगा. आणि मग ती स्नानाला गेली, तेवढ्यात तिथे शंकर भगवंत आले. शंकर भगवंतांना या पुत्राने अडवलं, म्हटल्यानंतर शंकर भगवंत अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी त्रिशूळाने त्या बालकाचं मस्त भेदून टाकलं. आता असं का झालं? आता इथे परत कर्मयोग, आपली जी कर्मबंधनं कशी जी देवांनाही बांधतात त्याचं येतं की असं का झालं. तर असं झालं होतं की माली आणि सुमाली नावाचे एक पती पत्नी होते आणि ते शंकर भगवंतांचे अतिशय निस्सीम असे भक्त होते. आणि ते एकदा मार्गावरून जात असताना तिथून सूर्यनारायणांचा रथ आला. पण तो रथ येत असताना या दोघांना बाजूला सरकायला थोडासा वेळ लागला, त्यामुळे सूर्यनारायण क्रोधित झाले आणि त्यांनी या दोघांना मारलं, ताडण केलं. ते पाहिल्यानंतर शंकर भगवंतांचे हे दोन शिष्य, त्यामुळे शंकर भगवंतांनी सूर्यनारायणावर स्वतःचा त्रिशूळ फेकून मारला. आता या सूर्यनारायणाचे पिता कोण? तर महर्षी कश्यप. त्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी क्रोधित होऊन शंकर भगवंतांना शाप दिला की तू जसं माझ्या पुत्राला मारलंस तसंच तुझ्या हातून तुझ्याच त्रिशूळाने तुझ्या पुत्राचं मस्तक कापलं जाईल. आणि म्हणून ही घटना घडलेली आहे.
असं झालं. ते पाहिल्यानंतर तो शिरच्छेद केलेल्या बाळाला पाहून पार्वती अतिशय शोक करायला लागली. तो पुत्र पाहिला तिने. नारद मुनी तिथे आले. नारद मुनींनी सांगितलं की पार्वती माते तू शोक करू नकोस. शंकर भगवंतांना सांगितलं आता तुम्ही असं करा की आपण अरण्यात जा आणि तिथे जे पहिलं ज्या प्राण्याचं मस्तक दिसेल ते आपण इथे त्या बालकाला आणून लाव. निघाले अरण्यात. तर त्या अरण्यामध्ये एक गज म्हणजे एक हत्ती ओंकार गणेशाचं 100 वर्ष तप करत होता आणि अतिशय तो वयोवृद्ध झाला होता आणि तो त्याचं तप हे फळाला आलं. गणेश भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले आणि यांनी असा वर मागितला की मला तुझं रूप मिळालं, मी तुझ्या रूपामध्ये विलीन व्हावं. आणि हा वर मागितला तेवढ्यात त्या तो जो गज होता हत्ती होता तो ज्या वृक्षाखाली तप करत होता त्याच वृक्षावर एक पारधी बसला होता. त्याच्या हातातली जी कुऱ्हाड होती तर ती कुऱ्हाड या गजाच्या मस्तकावर पडली. त्याचं जो मस्तक होतं ते तुटून खाली पडलं. तेवढ्यात शंकर भगवंत आले. त्यांना ते हत्तीचं मुख दिसलं आणि ते मुख त्यांनी आपल्या गणित म्हणजे त्या ते जो पुत्र होता पार्वती मातेने तयार केलेला त्याच्या घडावर बसवलं आणि आपले गजानन प्रकटले. आपले गणेश तिथे आलेले म्हणजे गणेश गजमुख झाले. आता ही कथा सगळ्यांनाच माहिती आणि हे जिथे घडलं तिथे मुंडकट्टा गणेश नावाचं गणेश मंदिर आहे आणि ते आहे हिमालयामध्ये त्रिजुगी नारायण आणि केदारनाथ यांच्यामध्ये जे गौरीकुंड आहे तिथे ते आहे. आता ही कथा सगळ्यांना माहिती हवी. आता ह्याच्या मागे जो आध्यात्मिक अर्थ आहे तो आपण बघतो. कसं होतं की पुराणातल्या ज्या कथा असतात त्यांची त्याची जी भाषा असते ती आध्यात्मिक भाषा असते. आपण ही जी कथा आहे ती बायोलॉजीच्या भाषेतनं ऐकतो किंवा बायोलॉजीची भाषा भाषेचा अर्थ आपण काढतो किंवा शरीरशास्त्राचा शास्त्रातल्या भाषेचा जो अर्थ आहे तो आपण ही कथा ऐकताना काढतो. आणि आपल्याला असं वाटतं की अरे मळापासून कसला गणपती तयार केला, मळापासून पुत्र केला. शी पहिला आपल्या डोक्यात येतं. दुसरं डोक्यात येतं जर शंकर भगवंतांनी शिरच्छेद केला होता तर मग तेच आता पार्वती मातेंनी स्वतःच तयार केला होता तर मग तेच जे मुख जे पडलं होतं गळून तेच शंकर भगवंतांनी परत जोडायचं. गणेशाचं म्हणजे गजाचं कशाला बोलायचं. ही काय कथा आहे. आणि बरेच जण आता तर हे खूप म्हणले की बरेच जण काय तुमच्या पुराणामध्ये लिहिलेलं असतं हे तर म्हणतात. तर त्याच्या मागचा अध्यात्म आता कसं ठरवू का की साधा सेम हा शब्द आपण जर तुम्ही एखादं मार्केटिंगच्या तासाला बसलेला असाल तर सेम याचा अर्थ होतो विक्री. बायोलॉजीच्या तासाला बसला असाल तर सेम याचा अर्थ होतो पेशी. जर तुम्ही पेपर वाचत असाल तर सेम याचा अर्थ होतो साड्यांचा सेल लागलाय चला खरेदी करायला. बरोबर आहे. दुसरं इलेक्ट्रॉनिक्सचा जर तुम्ही तासाला असाल किंवा इलेक्ट्रॉनिक्स शिकत असाल तर सेल याचा अर्थ होतो बॅटरी जी आपण घड्याळात घालतो रिमोट कंट्रोलमध्ये घालतो. बरोबर. पण आध्यात्मिक अर्थ हा वेगळा आहे. म्हणजे सेल हा शब्द त्या त्या वेळेला जो विषय तुम्ही शिकताय त्या विषयांप्रमाणे तो अर्थ जर जाणून घेतला तर आपण तो विषय बरोबर शिकू शकतो. म्हणून ही कथा आध्यात्मिक अर्थाने कशी बघायची आपण बघू. आता पार्वती माता म्हणजे साक्षात जगदंबा आहे. ती शक्ती स्वरूप आहे. तिला ती सारखी जास्तीत जास्त शक्ती आपल्याला कशी मिळेल या प्रयत्नामध्ये असते किंवा स्वतःची शक्ती ती वाढवत असते. तर तिला असं वाटलं की स्वतःची शक्ती वाढवावी. शक्ती म्हणजे कुठली तर आध्यात्मिक शक्ती वाढवावी.
असं तिला वाटलं. आणि आध्यात्मिक शक्ती कशामुळे वाढणार? तर ध्यानामुळे वाढणार. म्हणून तिने असं ठरवलं की आपण ध्यान करा. बरं, ध्यान करायचं असेल तर मन पूर्ण शांत हवं, मन पूर्ण अकंप हवं. समजा तर चंद्रबिंब एखाद्या आपण एखाद्या छान प्रेक्षणीय ठिकाणी गेलो आणि एखाद्या नदीमध्ये छानपैकी पौर्णिमेचा चंद्र आपण पाहतोय. समजा तर अगदी मंद वारं सुटलं तरी पाण्यामध्ये थोडे तरंग निर्माण होतात, चंद्रबिंब थोडा हलतं, छान दिसत नाही. जोराचं वारं आलं तर काय, खूप पाणी खळतं, चंद्रबिंब दिसत. पण तेच पाणी समजा जर पूर्ण शांत असेल तर ते चंद्रबिंब अतिशय छान दिसतात. त्याचप्रमाणे मनाचं आहे. जेव्हा जरी आपल्या मनामध्ये चांगले विचार, शुभ विचार किंवा सच्चिदानंदाचे म्हणजे सत्याचे विचार किंवा कोणाचं काहीतरी चांगलं करावं असे विचार जरी येत असतील तरी ते सुद्धा आपलं मन थोडंसं कमीत करतात. जरी वाईट विचार येत असतील, काय या पिक्चरमध्ये या मालिकेत काय चाललंय, ही असंच बोलली, यांनी तसंच केलं, बिझनेसमध्ये हे चाललंय, असं म्हणलं तरी आपलं मन विलचित होतं. तर असे शुभ विचार पण नकोत, वाईट विचार पण नकोत. आता याच्यामध्ये कथा काय येते की तिला शिव विचार म्हणजे तिच्या मनामध्ये येणारे विचार म्हणजे कुठले, तर शिव विचार म्हणजे शिव भगवंतांचे विचार म्हणजेच चांगले विचार. पण ते विचारही यायला नको म्हणून तिने कोणाला तिथे पहाऱ्याला बसवलं तर बैला म्हणजे नंदीला. नंदी हे मनाचं प्रतीक आहे. इथे जी संकल्पना म्हणली आहे ना ती पूर्णपणे कुठलीही पात्र याच्यामध्ये नाही. इथे फक्त पार्वती माता, तिचं मन आणि त्या मनामध्ये कुठलेही विचार नकोत म्हणून आपलं मन शांत असावं, कुठलेही विचार येऊ नयेत म्हणून तिने मनालाच पहाऱ्यावर बसवलं स्वतःच्या, की मला आत्ता तू मला आत्ता डिस्टर्ब करायचं नाही आहेस, मला आत्ता तू माझ्या मनामध्ये शुभ विचारही नकोत म्हणजे शिव विचार म्हणजे शिवांचं आगमनही तिथे नको आणि वाईट विचारही नको. पण मन कसं आहे, आपण किती ठरवलं, आपण ध्यानाला बसलो, आपण किती ठरवलं, आपण जप करत असलो, जप करत असताना सुद्धा काय होतं बरं, थोड्या वेळाने आपण असं आपोआप नसतंय आपली माळ उडत जातो, असं 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 करत जातो, पण मनात वेगळे विचार चालू असतात. अगदी थोड्या वेळासाठी आपलं मन थोडं अगदी क्षणभरासाठी 5 सेकंदासाठी पूर्ण निष्कंप असतं, काही विचार नसतात. पण थोड्या वेळाने काय होतं, मागच्या वर्षी असं झालं होतं, 10 वर्ष अहो आपलं मन तर असं आहे. म्हणजे का मनाला का बैलाची उपमा दिली आहे, तर बैल काय गाय काय ते रवंथ करत असतात, आदल्या दिवशी खाल्लेलं परत चरवण करत असतात, तसंच मनाचं असतं. म्हणून नंदी हे प्रतीक तिथे जे वापरले त्या कथेमध्ये की नंदीला बसवलं पाहण्यासाठी, पण नंदी शिवविचारांना अडवू शकला नाही कारण ही जगदंबा आहे, तिच्या मनामध्ये कुठले विचार येणार, शिवविचार, शुभ विचार येणार. आता तिला क्रोध आला कारण मी मनाला सांगितलंय की अजिबात माझ्या मनामध्ये आत्ता मला अजिबात त्रास द्यायचा नाहीये, तू पूर्णपणे आत्ता निर्विचार पाहिजेस, मला पूर्ण शांत पाहिजे, पण तिच्या मनाने ऐकलं नाहीये, त्यामुळे ती क्रोधित झाली, शिवविचार मनामध्ये आले त्यामुळे मन कंपित व्हायला लागलं, ती क्रोधित झाली. आता क्रोधित झाली म्हणजे हा क्रोध का आला, अहंकार की मी सांगितलंय पण ऐकलं नाही माझ्या मनाने. आता क्रोध हा काय मनाचा मूळ आहे, आपल्या आत्म्यावर साठलेला जो मन आहे तो तिने पूर्णपणे नाहीसा केला, अहंकार काढून टाकला म्हणजे मल काढून टाकला, आणि तो मल काढल्यामुळे अहंकार पूर्णपणे काढून टाकल्यामुळे तिच्या मनामध्ये आनंदाचं निधान प्रकट झालं, म्हणजेच काय ब्रह्मानंद तिच्या मनामध्ये प्रकट झाला. पण अहंकार आला परत, काय मी तयार केला, माझ्या मनात मी प्राप्त केला, मी
अहंकार आला. आता शंकर भगवंत हे पार्वतीला गुरुस्वरूप आहे म्हणून त्यांनी या अहंकाराचं पूर्ण उच्चाटन केलं आणि तिथे गज शब्देन ओंकार उच्चते म्हणून ओंकार रूपाची त्या जो मस्तकामध्ये जो अहंकार होता ते मस्तक बाजूला केलं, तो अहंकार बाजूला केला आणि ते गजमुख तिथे बसवलं. असं त्याच्या मागचं मागची खरी म्हणजे खरी जी संकल्पना आहे आणि ती आपण समजून घ्यायची आहे. खरं त्या कथेमागचं आध्यात्मिक, जसं आध्यात्मिक रामायण अध्यात्म रामायण नावाचं एक वेगळं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये रामायणातल्या प्रत्येक कथेमागचा जो आध्यात्मिक अर्थ सांगितलेला आहे, तसंच ही जी आपण नेहमीची कथा ऐकतो की ज्या कथेमुळे आपण प्रत्येक वेळेला आपल्याला थोडं होईना कुठेतरी वाटत असतं की अरे काय ही कथा, तर त्यामागचा खरा अर्थ हा. तर असे हे गजानन तिच्या मनामध्ये जन्मलेले आहेत किंवा तिने निर्माण केलेले आहेत, म्हणजे तिने तो आनंदाचा ठेवा ब्रह्मानंद प्राप्त केला आहे आणि तेच सगुण स्वरूपामध्ये गणेश रूपाने प्रकट झालेले आहे. आता याच्या पुढे एक दोन तीन कथा आहेत, अजून एक भविष्य पुराणामधली कथा आहे, ती अशी आहे की भविष्य पुराण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये शनीची वक्रदृष्टी गणपतीवर पडली आणि त्यामुळे गणेशाचं मुख गळून पडलं, ते पाहून पार्वती शोक करायला लागली. ब्रह्मदेव तिथे आले, ते म्हणाले की हे पार्वती, तुला सर्वात आधी ज्या प्राण्याचं मुख सापडेल ते तू याला लाव, म्हणजे तो सजीव होईल. पार्वती लगेच अरण्यात गेली, हत्तीचं मुख सापडलेलं आहे आणि तिने त्या गडाला लावलंय, बालक सजीव झालेलं आहे आणि तोच हा गजान. लिंगपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण या दोन्ही पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की गणपती हा शंकर पार्वतीचा पुत्र आहे आणि तो अयोनिज असा त्याचा जन्म आहे. त्यातच अशी एक कथा येते की शिवपार्वती एकदा अरण्यामध्ये फिरायला गेले, त्यांनी दोन म्हणजे हत्ती आणि हत्तीणीचं मिलन पाहिलं, त्यातून त्यांना अशी इच्छा झाली की आपणही ते रूप घ्यावं आणि त्यांनी ते रूप घेऊन प्रणय क्रीडा केली आणि त्यातून जे बाळ जन्माला आलं ते म्हणजे आपले गणेश भगवंत. अजून एक येते कथा, ती अशी येते की शिवशंकरांनी आपल्या तपोबलाच्या सामर्थ्यातून एक अतिशय सुंदर बाळ निर्माण केलं, पार्वतीने ते बाळ पाहिलं आणि माझी अनुमती न घेता ते बाळ तुम्ही निर्माण केलं म्हणून पार्वती संतापली, त्याला शाप दिला आणि हत्तीचं मुख बसवून त्याच्यामध्ये विचित्रपणा त्या बाळामध्ये निर्माण केला. सुप्रेमादा गम नावाचा एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये गणेश पुराण किंवा गणेशाविषयी खूप माहिती आलेली आहे. त्यातली जी कथा आहे ती खूप वेगळी आहे, ती पण कथा आपण ऐकूया. कथा अशी आहे की आपल्याला सगळ्यांना सोमनाथ हे क्षेत्र माहिती आहे की तिथल्या म्हणजे त्या काळामध्ये त्या शिवलिंगाचा महिमा असा होता की तिथे जाऊन जे त्याचं दर्शन घेतील सोमनाथाचं, त्या सगळ्या म्हणजे अगदी महापातकी लोक जरी तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं तरी ती सगळी पातकं त्या लोकांची नाहीशी व्हायची आणि सगळेजण स्वर्गामध्ये जायचे, म्हणजे स्वर्ग प्राप्ती व्हायची. आणि त्यामुळे असं झालं की जे कोणी म्हणजे मग असं झालं की सगळेच म्हणजे किती पातक केलेलं असू देत, किती दुष्ट असू देत, काही कशी कर्म केलेली असू देत, सगळेजण या सोमनाथला जायचे, दर्शन घ्यायचे आणि सगळे स्वर्गामध्ये जायचे. आणि झालं असं की स्वर्गामध्ये इतका ओघ येत होता की नरकामध्ये जळू जाऊ कोणी नाहीच, म्हणजे आणि असं झालं की लोकांचं की काहीही करा, तुम्ही कसंही कर्म करा, दुष्टाव्यानी वागा, कसंही वागा, पण तुम्हाला स्वर्ग मिळणार. म्हणल्यानंतर लोकही कसंही वागायला लागले, सगळीकडे अनाचार मानला. हे पाहिल्यानंतर मात्र सगळे देव चिंतेत पडले आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला आळा बसण्यासाठी पार्वती मातेची करुणा भागली
आणि पार्वती माता एकदा गंगा स्नानाला गेली. तिथे पार्वतीने आपल्या अंगाला उटणं लावलं होतं. ते उटणं आणि अंगमळ हे तिने म्हणजे तिथे स्नान केलं आणि तो ते उटणं आणि अंगमळ तिथेच तिने सोडून दिला. आणि तिथे एक मालिनी नावाची एक राक्षसीण होती. तिने तो जो अंगमळ होता तो भक्षण केला आणि तिला एक बाळ झालं. आणि त्या बाळाला 5 सोंडा होत्या. त्याचं नाव पंचशुंड असं त्याचं नाव ठेवलं होतं. शंकर भगवंतांनी नंतर त्या राक्षसिणीकडून ते बाळ घेतलं. त्याच्या ज्या 5 सोंडा होत्या त्या एकत्र केल्या आणि तो एक शुंड झाला. आणि त्याच बालकाला पुढे गणेशत्व आलं. आणि या गणेशानेच ही जी लोक सारखी जी जात होती सोमनाथाला त्यांच्या त्या कार्यामध्ये म्हणजे हे काम की केवळ हे देवांचं कार्य सृष्टीचं जे सृष्टीचा जो समतोल आहे तो नीट राहिला पाहिजे. सृष्टीतल्या लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण कसंही वागलं तरी चालतंय. हा जो अनाचार माजला होता त्या सगळ्याला आळा घेण्याच्या दृष्टीने जे चुकत होतं ते परत नीट मार्गावर आणण्याच्या दृष्टीने या लोकांच्या कार्यामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. म्हणून लोक त्याची पूजा करायला लागली आणि त्यांची विघ्न दूर व्हायला लागली. आणि म्हणून कुठलंही विघ्न जर आलं तर ते विघ्न दूर करण्यासाठी किंवा कुठलंही महत्त्वाचं कार्य करायचं तर त्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून प्रथम गणेशाची पूजा करण्याची प्रथा तेव्हापासून पडली अशी कथा आहे. अजून एक अवतार आहे जो जवळजवळ कुणालाच माहिती नाहीये. त्याच्यामध्ये पूर्णानंद नावाचा अवतार घेतलाय आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी आणि विष्णू यांच्या पोटी जन्म घेऊन हा अवतार झालेला आहे. अगदी थोडक्यात सांगते. लक्ष्मीने विष्णू भगवंतांना विचारलं की तुम्ही स्वतः भगवंत आहात पण तरी तुम्ही कुणाचं ध्यान करता. तेव्हा श्री विष्णूंनी गणेश महात्म्य सांगितलं. त्याच्या प्राप्तीचा उपाय लक्ष्मीने विष्णू भगवंतांना विचारला. लक्ष्मीनी तप केलं. गणेश भगवंत प्रसन्न झाले. लक्ष्मीला वर दिला मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि तिच्या पोटी जन्म घेतला. आणि हा जो जन्म घेतला तो का घेतला तर ज्ञानारी नावाचा दैत्य होता त्याचा वध करण्यासाठी मी जन्म घेईन असं सांगितलं होतं. कारण हा जो ज्ञानारी आता या कथेतही साम्य कुठे आढळलं मला की भागवतामध्ये जो हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची कथा आहे तशीच ही कथा आहे. हा जो ज्ञानारी जो दैत्य होता तो अतिशय माजला होता पण त्याच्या पोटी जो पुत्र जन्माला आला होता तो मात्र अतिशय विष्णू भक्त गणेश भक्त असा होता. आणि हा गणेश भक्त असल्यामुळे त्याचं नाव सुबोध होतं. आणि तो गणेश भक्त असल्यामुळे हा ज्ञानानी दैत्य त्यांनी त्याचा अतिशय छळ केला. आणि याला विचारलं की तू काणपत्य कसा झालास, तू गणेश भक्ती कशी केली. तसं प्रल्हादाप्रमाणे यांनी उत्तर दिलं की मी आईच्या गर्भात असताना नारद मुनींनी गणेश महात्म्य सांगितलं होतं. गणेशाची पूजा माझ्या आईला शिकवली होती. जेव्हा तुम्ही युद्धाला गेला होता आई माझी तेव्हा नारद मुनींच्या आश्रमात होती. म्हणजे ही जी कथा आहे ती अगदी प्रल्हादाच्या कथेसारखी आहे. आणि इथेही तसंच आहे. ज्ञानारीनी त्याचा खूप छळ केला पण त्याला काही झालं नाही. प्रत्येक वेळेला गणेश भगवंतांनी वाचवलं. शेवटी ज्ञानारीनी चिडून विचारलं की कुठे तुझा गणेश म्हटल्यानंतर आणि त्याला ते खांबाला लाथ मारली आणि गणेश भगवंत प्रकट झालेले आणि त्यांनी या ज्ञानारी दैत्याचा वध केलेला. आणि हे जे गणेश भगवंत प्रकट झाले तो हा जो पूर्णानंद होता लक्ष्मीच्या पोटी घेतलेला ते पूर्णानंद त्या खांबातून प्रकट झाले आणि या ज्ञानारी दैत्याचा वध केला. आणि हा जो सुबोध होता त्याला आशीर्वाद दिलेले आणि त्याला राज्यभर बसवले.
तर असा हा पूर्णानंद नावाचा अवतार आहे आणि तो गणेशाचा अवतार लक्ष्मी आणि विष्णू यांच्या पोटी झालेला गणेश पुराणामध्ये येतो. तर असे हे गणेशाचे अनेक अवतार आहेत आणि असा हा जो गणेश आहे तर त्याची आपण सर्वजण त्याची करुणा बघूया. आणि आत्ताचा जो आजचा जो प्रसंग आहे गणेश जन्माचा, तर हा जो गणेश जन्म जो झालेला आहे आजच्या दिवशी, तो जन्म आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये हो. आणि गणेशाचं पूजन म्हणजे काय, तर गणेशाची म्हणजे आपली बुद्धी गणेश उपासनेनी वाढवून किंवा गणेश उपासनेनी आपल्या बुद्धीमध्ये आध्यात्मिक आपली प्रगती साधून आपल्या समाजासाठी कार्य करणे ही खरी गणेश पूजा. हे आपण जर सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर ती खरी गणेश उपासना होईल. एवढं सांगून मी आजचं माझं प्रवचन संपवले. आत्ताच्या प्रवचनामध्ये जर कधी चुकलं असेल तर सर्व श्रोत्यांनी क्षमा करावी. ज्या चुका झाल्या त्या माझ्या होत्या आणि जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरूंचं होतं. श्रीकृष्णार्पणमस्तू.